केंद्रातील मोदी सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचललं. काय आहेत या मागची कारण पाहूया हा रिपोर्ट. मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय. केंद्रातही सहकार मंत्रालयाची स्थापना. सहकाराचं केंद्रीकरण करण्याचं धोरण. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना सहकार मंत्रालय बनवण्याची घोषणा केली होती. सहकारातून समृद्धी असा मंत्र त्यांनी दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. देशातील सहकार चळवळीला बळ देण्याचं काम हे नवं मंत्रालय करेल. कायदेशीर धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय हे मंत्रालय घेईल. सहकारावर आधारित आर्थिक विकासाचं नवं मॉडेल तयार करेल. सहकारी संस्थांसाठी व्यवसाय सुलभता प्रक्रिया सोपी केली जाईल. मल्टी स्टेट सहकारी चळवळीच्या विकासासाठी हे मंत्रालय काम करणार आहे. मात्र सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्यानं या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर माझ्याच बसून घटनात्मक पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कारण का सहकार हा विषय राज्याच्या फुचीमध्ये येतो आणि मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या फक्त केंद्राच्या फुचीमध्ये येतात. मग हा जो केंद्रीय मंत्रालय आहे ते फक्त मल्टी स्टेट सोसायटी करताच आहे का, हा एक फार मोठा एक प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र हे सहकार चळवळीत अग्रणी असलेलं राज्य. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्राला सहकारी चळवळीचा यशस्वी मंत्र दिला. राज्यात सहकार चळवळीतून अनेक उद्योग, व्यवसाय, साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध डेअरी, बँका उदयाला आल्या. सहकारातून राजकारणाचं जाळं विणलं गेलं. त्यामुळे राजकीय वर्तुळातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्र शासनानं जो निर्बंध लादलेले आहेत त्याच्याविरुद्ध सुद्धा आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. कायद्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय असेल किंवा राज्याच्या सहकाराच्या ज्या अडचणी येतील त्या होऊ नये यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. ह्या केंद्राने घेतलेल्या पावलाचं आम्ही स्वागत करतो. ते 60% सहकार चळवळ ही देशातली महाराष्ट्रामध्ये आहे. अशा सर्व क्षेत्राला एक चांगला सहकाराचा कायदा, सहकाराचा गाभा, सहकाराचा आत्मा याची जोपासना करत सहकार क्षेत्राला वाढ देण्याकरता येणाऱ्या काळात केंद्र सरकारने पावलं उचलावी ही एक अपेक्षा आहे. सहकार चळवळीला बळ देण्यासाठी हे नवं मंत्रालय स्थापन करण्यात आलंय. मात्र यातून सहकाराचं केंद्रीकरण करण्याचं धोरण मोदी सरकारनं हाती घेतलंय. दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेनं कायदे केलेत त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही असं त्यांनी सांगितलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे